सावे दुसरा मार्ग नाही आहे. तुम्ही हे घर सोडा. विजय, विजय तुम्ही काय बोलतोयस? तू आम्हाला हे घर सोडायला सांगतोयस? माझा नाईलाज आहे सावे. लवकर कपडे. माझं नाही निधन, निधन आईंचा तरी विचार करा. किती खात्री होती मला तुझ्याबद्दल, पण शेवटी तूही उलटलास. बस मला आता आणखी काहीही ऐकायचं नाहीये. माझं तुमच्याशी काही नातं असेल असं तुम्ही मानत असाल तर मी सांगतोय तसं करा. आत्ता ताबडतोब या क्षणी हे घर सोडा. माझी शपथ है तुम्हाला. जे नातं तोडायला निघालास त्या नात्याची शपथ घालतोस? आई उपकार कर माझ्यावर आणि माझ्याशी वाद घालू नकोस. आपल्या घरात दुसरं काहीच घडत नाहीये. जेव्हा बघावं तेव्हा हेच घडतंय. आणि या सततच्या वादामुळे डोकं फुटायची वेळ आली आहे माझी. आणि तसंही तुम्ही माझं नाही ऐकलं तरी हे होणारच आहे. फक्त ज्या पद्धतीनं होईल ती पद्धत कदाचित तुला आणि मला न पटणारी न आवडणारी असेल. आणि तू जे करतोयस ती चांगली पद्धत आहे विजय. अरे मग तुझ्यामध्ये आणि त्या दोघींमध्ये काय फरक राहिला? काही थांबा. मला सांगा आता जे काय घरात घडतंय त्यावर काय उपाय? आम्ही घर सोडणं बास दुसरा कुठलाच पर्याय नाही सध्या तरी. मला हेच दिसतंय आणि दुसऱ्या कुठल्या उपायाबद्दल विचार करण्याच्या अवस्थेत मी नाहीये. ठीक आहे, चला आई, चला म्हणते ना. आता तरी झालं तुमच्या मनासारखं? नाही विजयराव, अजून सुरुवातच झालेली नाहीये. त्यांनी अजून घराबाहेर पाऊल सुद्धा टाकलेलं नाहीये. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. म्हणजे मंदावहिनी आणि शर्मिला यांच्याशी मला काहीच घेणं देणं नाहीये कारण ते परके आहेत. विजय, विजयने ही भाषा करावी. जन्म दिला, वाढवलं, त्याच्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ले आणि तोच आपल्याला घराबाहेर काढायला निघालाय. हे असं होणं अशक्य होत? काही अशक्य नसतं विनायक भाऊजी. आता विजयचंच घ्या ना. समोरच्याची नस फक्त ओळखायला हवी. त्याच्या समोर वकिलाचं नाव काढलं, हादरला तो, आपलं काम झालं. हो ना. हा विजय जो या बाबतीत आपल्याला विरोध करत होता तोच आता या दोघींना घराबाहेर काढायला निघालाय. हेच घडलं होतं 10 वर्षांपूर्वी. तेव्हा सदानी हे केलं होतं आणि आता आता विजय हे सगळं करतोय. मंदावहिनी आणि शर्मिलाला तू ह्याच गोष्टीसाठी विरोध केलास ना. आता विजयच का ऐकतेस? त्या कोण आहेत माझ्या? शर्मिला तर सवत आहे माझी आणि मंदावहिनींचं तर सारं आयुष्य माझ्याशी वैर करण्यासाठीच. पण हे पती आहेत माझे आणि यांनी घातलेली शपथ मी नाही मोडू शकत. काय ग शर्मिले, कसला विचार करतेस एवढा? सगळं तुझ्या मनासारखं झालंय. तुझ्या आणि सावीमध्ये विजयने तुला निवडलंय. नाही ताई, या गोष्टीचा आनंद वाटण्यापेक्षा संशय जास्ती येतोय मला. म्हणजे सासूबाई इतकं बोलून सुद्धा सावीनी माघार घेतलीच कशी?
हातात तिचा नवीन काही डाव नसेल ना, किंवा विजयची सहानुभूती मिळवण्याचा एक प्रयत्न, एक चाल? आता कुठली चाल खेळून काय उपयोग आहे? एव्हाना त्यांची घराबाहेर पडण्याची तयारी सुद्धा झाली असेल. चला काही सामान असेल तर बघून त्यासाठी पुन्हा यायला. विजय तू कुठे निघालास? कुठे म्हणजे? मी चाललोय त्यांच्या बरोबर हे घर सोडून. हे घर तुमचं आहे ना, तर तुम्ही दोघीच राहा इथे सुखात. आता तुम्हाला त्रास द्यायला या घरात कोणी नाही. असा मंदाला मी सोडून निघून गेलो होतो ना, असा एक दिवस हाही तुला सोडून निघून जायचा. नाही विजयराव, तुम्ही असं नाही करू शकत. का नाही करू शकत? तुम्ही काय वाटेल ते करू शकता, मग मी हे का नाही करू शकत? तुम्ही विसरताय शर्मिलाशी तुमचं लग्न झालंय. आणि तुम्ही हे विसरता की त्या आधी माझं सावीशी लग्न झालंय. पण ते मला माहित नव्हतं. आणि आपलं लग्न झालंय हे सावीलाही माहित नव्हतं. विजय, तू सावीसाठी शर्मिलाला सोडणार आहेस? दादासाहेबांना कळलं ना तर रागवतील ते. आता मी कोणाचीही पर्वा करत नाही आणि कोणाला घाबरतही नाही, कारण आता माझं कुठलंही नुकसान होऊ शकत नाही. जे व्हायचंय ते आधीच झालंय, कारण मी शर्मिलाशी लग्न केलं होतं ते माझ्या घरच्यांच्या सुखासाठी. पण आता त्यांचं सुख तर दूरच, या सगळ्याचा त्रासच जास्त होत चाललाय त्यांना. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? तू मला आवडायची शर्मिला, पण एखादी व्यक्ती आवडणं आणि तिच्यावर प्रेम असणं यात फरक आहे. शर्मिला, मी तुझ्याशी लग्न केलं कारण माझ्या घरासाठी मला ते करावं लागलं. पण सध्याच्या परिस्थितीत तरी माझ्या घरच्यांचं सुख मला दूर दूरवर कुठेही दिसत नाहीये. आणि तेच जर होणार नसेल तर मग काय वाटेल ते होऊ दे, मी तुमची साथ नाही देणार. मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. सबस्क्राइब करायला विसरू नका.